ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचं भक्तिमय वातावरणामध्ये पंढरपूरच्या दिशेनं प्रस्थान झालेलं आहे. आज या दोन्ही पालख्या पुण्यामध्ये दाखल होणार आहेत आणि काल पिंपरी चिंचवडमधल्या आकुर्डीच्या मुक्कामाच्या नंतर तुकोबारायांची पालखी पुण्याच्या दिशेनं मार्गस्थ झालेली आहे, तर ज्ञानोबांची पालखी सुद्धा आळंदीमधून पुण्याच्या दिशेनं रवाना झाली आहे. तर दोन्ही पालख्यांचा आज पुण्यामध्ये मुक्काम असणार असल्याचं कळत आहे. ज्ञानोबा आणि तुकोबांच्या पालख्या या पंढरपूरच्या दिशेनं मार्गस्थ होताना दिसतात. मजल दरमजल करत आता हळूहळू या पालख्या पुढे सरकता आहेत. आणि या पालखीचं दर्शन घेण्यासाठी तुफान गर्दी सुद्धा जागोजागी होताना दिसते आहे. आणि या सगळ्याविषयी बोलूयात आमचे प्रतिनिधी तुषार झरेकर आपल्या सोबत आहेत. तुषार, कशा पद्धतीचं भक्तिमय वातावरण आता बघायला मिळत आहे आणि आजचा मुक्काम नेमका कुठे असणार आहे? नक्कीच यामिनी, आपण जर पाहिलं तर संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराजांचा जो पालखी सोहळा आहे तो पंढरीच्या दिशेने एकंदरीत मार्गस्थ होताना एकंदरीत पाहायला मिळतोय. कालचा जर आपण पाहिलं तर काल प्रस्थान सोहळा संत ज्ञानेश्वर महाराजांचा आळंदीमध्ये संपन्न झाला, त्यानंतर जो मुक्काम आहे तो आजोळघरामध्ये झाला आणि त्यानंतर आज पालखी आजोळघरातून 6:15 निघालेली आहे पुण्याच्या दिशेने. खरं तर मार्गस्थ झालेली आहे. पहिला मुक्काम हा खरं तर आजचा पुण्यामध्ये असणार आहे. मात्र त्याआधी जर आपण पाहिलं तर पहिला जो विसावा असतो तो थोरल्या पादुकाचा पावतकावरती असतो आणि त्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर तुफान अशी गर्दी वारकऱ्यांची एकंदरीत होताना पाहायला मिळतीये. या ठिकाणी वारकरी खरं तर निहारी करण्यासाठी जमत असतात. याच ठिकाणी वारकरी निहारी करतात आणि थोरल्या पावतकाला हा संपूर्ण सोहळा खरं तर रंगत असतो. माझ्याबरोबर अनेक वारकरी आहेत, ते या वारी सोहळ्यामध्ये सहभागी झालेले आहेत. काय एकंदरीत या वारीचा कसा अनुभव आहे तुमचा? किती दिवसापासून तुम्ही वारीमध्ये सहभागी होता? गेले 25 वर्षे आम्ही या ठिकाणी वारी करतो आणि ही वारी पंढरपूरला जाणारे सर्व भाविक असतात, त्यांना जेवणाची व्यवस्था या ठिकाणी केली जाते, चिवडा वाटप केला जातो. आणि गेले अनेक वर्ष ह्या भागामध्ये जे पादुका मंदिर आहे त्याच्या मागल्या बाजूला हे जेवणाची व्यवस्था अन्नदानाचा प्रसादाचा कार्यक्रम केला जातो. अनेक भागातली लोक याच्यामध्ये मुंबई असन, त्यानंतर नगर असन, भोसरी असतील, पुण्यातून पुणे जिल्ह्यातल्या प्रत्येक ठिकाणाहून काही काही लोकांची या ठिकाणी भाग घेतात. आणि यामिनी आपण जर पाहिलं तर महाराष्ट्रात नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेरूनही लोक खरं तर या यात्रेमध्ये सहभागी होण्यासाठी येत असतात, या संपूर्ण सोहळ्यामध्ये सहभागी होण्यासाठी येत असतात. युपी वरूनही खरं तर अनेक जण या सोहळ्यासाठी उपस्थित आहेत. आपका कितने दिन से आ रहे, या कितने दिन से सेवा कर रहे हैं? देखिए, संत सम्राट संत ज्ञानेश्वर महाराज की ये पालकी हम 25 सालों से लगातार आ रहे हैं और अन्नदान के माध्यम से, चिवड़ा की प्रसाद बांटने के माध्यम से, अगदी त्या वर्षानुवर्षांची ही परंपरा आपण बघतोय वारीची. आणि तुका म्हणे सोपी केली पायवाट, याच पायवाटेने तुकोबारायांची पालखी तर पुढच्या दिशेने मार्गस्थ करते आहे, मात्र त्यासोबतच लाखो हजारो वारकरी सुद्धा पंढरपुराच्या दिशेने आता मार्गस्थ होताना दिसतात.